डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 10 वर्ष झाली आहेत. अजूनही या प्रकरणातला मुख्य सूत्रधार स्पष्ट झाला नाहीये. आता तर हायकोर्टाच्या देखरेखीची गरज नाही असं कोर्टाने स्पष्ट केलंय. त्यामुळे तपास सुरूच ठेवावा, तसंच सूत्रधार समोर येईपर्यंत खटला निकाली काढू नये यासाठी दाभोलकर कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती गोविंद पानसरेंच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी दिली आहे. ॲडव्होकेट अभय नेवगी यांच्या मार्गदर्शनाखाली जी एक याचिका दाखल केली, त्या याचिकेमध्ये आम्ही म्हटलं होतं की हा सूत्रधारापर्यंत पकडेपर्यंत हा तपास चालला पाहिजे. आणि उच्च न्यायालयाने सुद्धा असं सांगितलं होतं की हा एका मोठ्या कटकारस्थानाचा भाग आहे आणि त्यामुळं तपास चालूच राहील. परंतु जेव्हा न्यायालयामध्ये असं ठरलं, तपासामध्ये आता पूर्णत्व आलेलं आहे आणि उच्च न्यायालयाची देखरेख आता थांबवावी दाभोलकर खून खटल्यामध्ये, तेव्हा दाभोलकर कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आता याचिका दाखल केलेली आहे की हा तपास चालू राहावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.